कोरोना रुग्णांची घडती संख्या ही समाधानाची बाब आहे मात्र अजूनही आपली कोरोना विरुद्धची लढाई संपलेली नाही लोकप्रतिनिधी जिल्हा प्रशासन पोलीस महानगरपालिका डॉक्टर्स यांच्यातील एकजूट आणि समन्वयाने आपण कोरोनाला निश्चित हरू यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज पालकमंत्री यांनी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते नादुरुस्त व्हेंटिलेटर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना लसीकरण मोहीम खासगी रुग्णालय वाढीव दराचे बिल ग्रामीण भागातील कोरोनाची स्थिती तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना याचा सविस्तर आढावा यावेळी पालकमंत्री यांनी घेतला आहे बैठकीस रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मिनाताई शेळके खासदार इम्तियाज जलील आमदार हरिभाऊ बागडे आमदार संजय शिरसाट आमदार अंबादास दानवे आमदार सतीत चव्हाण आमदार रमेश बोरनारे आमदार उदयसिंग राजपूत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता महापालिकेच्या आयुक्त अस्तिक कुमार पांडे पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर काना नेळीकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुंदर कुलकर्णी महानगरपालिकेच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यावेळी उपस्थित होते पालकमंत्री म्हणाले की पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर नादुरुस्त असल्याची बाब धक्कादायक आहे याची निश्चितच दखल घेतली जाईल रुग्णांच्या बाबत निष्काळजीपणा खपून घेतला जाणार नाही या प्रकरणाबाबत कठोरात कठोर कारवाई केली जाईल दरम्यान राज्य शासनाकडून रुग्णांसाठी यापूर्वी चांगले व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देण्यात आले आहे यापुढेही चांगल्या दर्जाचे व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून दिले जातील शहराबरोबरच ग्रामीण भागात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत चिंता व्यक्त करताना पालकमंत्री म्हणाले की शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही कोरोना गंभीर आढळत आहे मृत्यू ही चिंतेची बाब आहे कोरोनाला घालण्यासाठी ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत पंचवीस किंवा पंचवीस पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळतील त्या ठिकाणी प्रशासनाने ताबडतोब कोविड केअर सेंटर सुरू करावेत ग्रामसेवक तलाठी यांच्यावर ही जबाबदारी सोपवावी त्यासाठी त्यांना मदत करावी लसीकरण सुरळीत होण्यासाठी लसींचा पुरवठा कसा वाढेल याकडेही लक्ष देईल असे ते म्हणाले तसेच खाजगी रुग्णालये राज्य शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारत असतील तर ऑडिटमार्फत त्याची कडक पद्धतीने तपासणी करावी आणि रुग्णांची लूटमार होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या आहेत